Bolo Om Sairam. हॅलो फ्रेंड्स, मी आहे संजय कोसरे आणि आपल्या संजय कोसरे चॅनलवरती तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आता वाटले सकाळचे 4:23 म्हणजे 4:30 वाजलेत आणि आम्ही जवळपास 9:45 ट्रेननी दादर ते साईनगर शिर्डीला बसलो होतो आणि आता जस्ट 4:15 आम्ही शिर्डीला पोहोचलो. तर शिर्डीमध्ये मी 2 दिवस थांबणार आहे. तर त्यामध्ये दर्शन घेणार आहे, प्रसादाला घेणार आहे आणि संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा. आता इथून मी जाणार आहे मंदिरामध्ये दर्शनासाठी. सकाळी 6:30 आय थिंक मंदिराच्या दर्शनासाठी लाईन चालू होते. तर आता इथून पहिले आम्ही जायची व्यवस्था बघतो कोणती आहे ती. तुम्ही जो आता पाहता तो आहे साईनगर शिर्डी रेल्वे स्टेशनच्या बाहेरील व्ह्यूज. तर आता मी शोधतोय साईनगर शिर्डीवरून साई मंदिराजवळ जाण्यासाठी रिक्षा. तर मित्रांनो, अशा प्रकारच्या रिक्षा असतात ज्या तुम्हाला रेल्वे स्टेशनवरून मंदिरापर्यंत सोडतील. प्रत्येकी 30 ते 40 असे काही चार्जेस घेतात. तर मित्रांनो, आम्ही सर्व पहिल्यांदाच शिर्डीला आलो. त्याच्या आधी आमच्यापैकी कोणीही शिर्डीला आला नव्हता, त्यामुळं राहण्याची व्यवस्था कुठे होईल त्याचीसुद्धा आम्हाला कल्पना नव्हती. कारण मंदिराजवळ हॉटेल आहे, तिथे राहण्याची व्यवस्था असते. तर आम्ही आता चाललो त्या हॉटेलमध्ये रूम घेण्यासाठी. रात्रभर प्रवास केल्यानंतर आम्ही सर्वजण खूप दमलो होतो. तर सर्वात पहिले आलो रूमवरती, फ्रेश झालो, थोडी झोप काढली आणि सकाळी साई मंदिरामध्ये काकड आणण्यासाठी गेलो होतो. पण काही कारणास्तव मला सकाळी व्हिडिओ करता नाही आली. अनेक ठिकाणाहून लांबून माणसं पालख्या घेऊन साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. तर आम्ही सकाळी ज्यावेळेस दर्शनासाठी आलो तेव्हा इथेसुद्धा खूप मोठी अशी पालखी आली होती साईबाबांच्या दर्शनासाठी. त्या माणसांच्या भाषेवरून आणि ते जे गात असलेलं भजन त्यावरून मला हे जाणवलं की ती माणसं आपल्या महाराष्ट्रातील नव्हती, बाहेरून राज्यातून आली होती. ज्यांना ज्यांना साईबाबांची प्रचिती येत असते ते लोक खूप लांबून करोडो भक्त या साईबाबाच्या दर्शनासाठी येत असतात शिर्डीला. त्याचमध्ये आम्ही सुद्धा आलो. बोलतात ना, शिर्डी वही आता आहे जसे साई बोलाते आहे. मंदिराजवळ येताच आम्हाला सकाळी सूर्यनारायणाच्या प्रकाशामध्ये चमकणारा मंदिराचा सुवर्ण कलश दिसला व त्याला नमस्कार करून आम्ही पुढील दर्शनासाठी सुरुवात केली. मित्रांनो, तुम्ही जी समोर मोठी लाईन बघत आहात ती लाईन खास करून शिर्डीमध्ये मिळणाऱ्या साईबाबांचा प्रसाद म्हणजेच तुपाचे लाडू यासाठी लागली होती. मंदिरात प्रवेश करायच्या आधी तुम्हाला सर्वात पहिले महादरवाजा लागतो. महादरवाजाच्या उजव्या बाजूला तुम्हाला दिसत असं चावडी आहे आणि महादरवाजाच्या डाव्या बाजूला द्वारकामाही आहे. मंदिरात व्हिडिओ करण्यासाठी मोबाईलला बंदी असल्याकारणामुळे मित्रांनो मला आतमध्ये काही व्हिडिओ करता आले नाही. सकाळी भल्या पहाटेची वेळ असल्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती व आम्हाला लगेच 1-2 तासामध्ये दर्शन भेटला आणि दर्शन घेऊन आम्ही निघालो साई प्रसादालयाकडे प्रसाद खाण्यासाठी. मंदिरापासून 1.5 ते 2 किलोमीटर लांब चालत गेले असता तुम्हाला प्रसादालय लागेल. प्रसादालयामध्ये ॲट अ टाईम 20 ते 25 हजार माणसं जेवायला बसली होती आणि जेवण वाढण्याची त्यांची पद्धत पाहून मी अतिशय त्यांचा मोहकच झालो होतो. अतिशय उत्कृष्ट दर्जाचे असे भोजन होते आणि ते भोजन खाऊन आमचे मन तृप्त झाले. साईनगर शिर्डी रेल्वे स्टेशनवरून साई मंदिरासाठी साई मंदिराकडे येण्याकरिता देवस्थान ट्रस्टकडून अशा प्रकारच्या बसची सुविधा सुद्धा असते. परंतु आम्हाला सकाळी काही बस भेटली नाही, त्यामुळे आम्ही स्वखर्चाने रिक्षाने आलो. शिर्डी फिरून झाल्यानंतर आमचा अचानक प्लॅन झाला शनी शिंगणापूरला जायचा. कारण शनी शिंगणापूर हे शिर्डीपासून अतिशय जवळचे ठिकाण आहे आणि प्रत्येकी 100 ते 150 रुपये घेऊन अशा प्रकारच्या गाड्या तुम्हाला शनी शिंगणापूरला सोडतील सुद्धा आणि 1 ते 1.5 तास तिथं फिरून झाल्यानंतर घेऊन सुद्धा येतील.
सिद्धी का से हाय एक ते दीड तासाचा प्रवास आहे शिर्डी ते शनि शिंगणापूर. प्रवास करत असताना आम्हाला रस्त्यामध्ये अशा प्रकारचा उसाचा सरबत तयार होत असताना दिसला आणि आम्हाला आमचं मनावर काय आवर घालता आला नाही. त्यामुळे आम्ही उतरलो उसाचा सरबत पिण्यासाठी आणि लगेचच आम्ही पोचलो शनि शिंगणापूरमध्ये आणि पूजेचे साहित्य घेऊन आम्ही तत्पर दर्शनासाठी लाईनमध्ये उभे राहिलो. दर्शन झाल्यानंतर आम्ही शेवटी निघालो साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावरून परतीच्या प्रवासाला, म्हणजेच बॅक टू होम. आणि करण मला दाखवतोय की आपण जर रिझर्वेशन करून आलो असतो तर आम्हाला ट्रेनमध्ये आपल्याला कशा प्रकारे ट्रेनमध्ये सुविधा मिळाली असती. परंतु असो काही कारणास्तव आमचं प्लॅन अचानक झाल्यामुळे आम्हाला रिझर्वेशन करायला मिळालं नाही. परंतु ही आमची ट्रीप की सहल अतिशय उत्तम गेली आणि आम्ही सर्वांनी मिळून खूप मजासुद्धा केली. तुम्हाला पण जर शिर्डीला यायचं असेल तर नक्की या, सर्व कुटुंब सहपरिवार या.